नांदेड जिल्ह्यातील जानापूर येथील शेतकऱ्यांनी दुष्काळ अनुदान वाटपात अन्याय झाल्याची तक्रार करत मंत्रालयामध्ये विष प्राशन केले होते. उपचारादरम्यान त्या शेतकऱ्याचा रविवारी मृत्यू झाला. दुष्काळ अनुदान वाटपात अन्याय झाल्याची तक्रार करत एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. नांदेड जिल्ह्यातील जानापुरी येथील 35 वर्षीय माधव कदम यांनी मुंबईत जाऊन मंत्रालयासमोर विष घेतले. गेल्या मंगळवारी हा प्रकार घडला होता. यानंतर त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे यापूर्वीही माधव कदम यांनी मंत्रालयासमोर जाऊन विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सातत्याची नापिकी आणि दुष्काळाने माधव कदम गेल्या काही दिवसांपासून हैराण झाले होते. त्यातच त्यांनी मंत्रालयासमोर जाऊन स्वतःला संपविले. शासनाचं अनुदान जाहीर झालं की 6,800 रुपये हेक्टरी आणि माधव दिनाजी कदम यांना अनुदान मिळालं 4,200. त्याच्या शेतामध्ये कापूस नसते वेळेस तलाट्यानं हा जाणून बुजून कापसाचा पेरा टाकला आणि त्याला अनुदान फारच कमी मिळालं. त्याच्यानंतर तो तलाट्याकडे गेला असता तलाट्याने सांगितलं कलेक्टरला विचार. तो कलेक्टरला जाब मागाय गेला, कलेक्टरनं पण उडवाउडीची उत्तरं दिली. त्यावेळेस महादेवनं सांगितलं कलेक्टरला की मी 2 दिवसात आत्महत्या करणार आहे, तुम्ही जर दखल घेतली नाही तर. कलेक्टरनं सांगितलं की बाबा तुला जे करायचं ते कर, आम्ही काही करू शकत नाही. त्यावेळेस महादेव डायरेक्ट थेट मंत्रालयासमोर गेला आणि विष प्राशन केलं. दुर्दैवानं त्याचा अंत झाला. 3 वर्षापासून मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे आणि हा खूप अतिशय गरीब घराण्यातला आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे शेती पण 2 एकरच आहे. त्याच्यामुळे त्याची खूपच परिस्थिती नाजूक होती. त्यामुळे त्याला काय करावं असं काय नाही हे काही सूचना केलं आणि शासन पण मदत करायला तयार नाही आणि केलं तर जखमीवर मीठ चोळल्यासारखी शासनाने मदत केलेली आहे.